मित्रांनो, मी नितीन रामजी सोमवंशी, वडगाव तिकजी येथील शेतकरी आहे। तरी माझ्यासोबत आमचे आदर्श शेतकरी व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी शेतीचे बरेच प्रोजेक्ट राबवतो, ते श्री रमेश महादू पगारे आणि स मित्र माझे अनिकेत पुरुषोत्तम सोमवंशी। आम्ही आज जे कृषी सहकृषी अधिकारी फेसबुक पेज याच्या मार्फत सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज यांनी जी स्पर्धा आयोजित केली आहे त्यात सहभागी होत आहोत। तरी पुढील माहिती मी आता तरी शेतकरी मित्रांनो, आपण बघतोच की जे रासायनिक बीज प्रक्रिया आपण बियाण्यांना केलेली असते पॅकेजिंगमध्ये, त्या व्यतिरिक्त आपल्याला जैविक बीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया यातील फरक जाणून घ्यायचा आहे आणि त्याचे फायदे जाणून घ्यायचे आहेत। त्यासाठी आम्ही आता बीज प्रक्रिया आपल्याला करून दाखवणार आहोत। तरी शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक पिकासाठी तीन मूलभूत घटक असतात, नत्र, स्फुरद आणि पालाश। यांच्या विघटनासाठी जैविक बीज प्रक्रियेचा आपल्याला भरपूर फायदा होत असतो। त्याची माहिती अशी की आपण जेही खतं आपण जमिनीत टाकत असतो त्याचे विघटन करणारे जीवाणू हे आपण बीज प्रक्रियेद्वारे बियाण्याला लावत असतो। पण बाटली घेऊन डेमो सांगणार आहे का? बियाणे घेतले आहे मक्याचं, दरवर्षी आपण याला तसं बीज प्रक्रिया करत असतो, परंतु ती आपण फक्त रासायनिक करत होतो। यावर्षी आपण आता महा एनपीकेचं जैविक खत जीवाणू बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहोत। थोडक्यात माहिती तुम्हाला आता देणार आहे, खरं सर मी जीवाणूंची आपण आता बीज प्रक्रिया करणार आहोत। थोडक्यात प्रत्येक बियाणाला बीज प्रक्रिया होईल याची काळजी घ्यावी, हँड ग्लोव्ह नसल्या कारणास्तव आपण बियाणे साध्या गोणीवर फिरवून बीज प्रक्रिया करतोय। याच्यानंतर आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं सावलीत वाळवायचं आहे। प्रत्येक बियाण्याला आपण औषध व्यवस्थित लावून घेतलंय। आता याला आपण पसरून देणार आहोत इथे व्यवस्थित, जेणेकरून 10-15 मिनिटांमध्ये सुकेल आणि बीज प्रक्रिया आपली पूर्णपणे व्यवस्थित होईल। तरी शेतकरी मित्रांनो, आपण जी बीज प्रक्रिया आज केलेली आहे याचा फायदा असा की जे जमिनीत स्थिर रासायनिक खतं पडलेली असतात त्याचं विघटन करायला हे जीवाणू मदत करतात, जेणेकरून ते घ्यायला पोषक ठरतात आणि त्यातून आपला रासायनिक खतांची बचत पण बरीचशी होते, 15 ते 20%। आणि याचा बीज प्रक्रियेचा खर्च आपल्याला 100 ते 150 रुपयापर्यंत फक्त येत असतो। आणि याचा फायदा अजून असा, बियाण्याची उगम क्षमता भरपूर प्रमाणात चांगली वाढते, जमिनीतून बियाण्याद्वारे जे रोग पसरतात ते पसरत नाहीत आणि रोपे सतेज जोमदारपणे वाढतात। म्हणा, आम्ही या खरीप हंगामात बस बीज प्रक्रिया करून पेरणी करणार आहोत, तरी याच्यात बऱ्याचशा लोकांनी सहभागी व्हावे आणि याचा फायदा घ्यावा।